लक्ष्मीकांत सर सोबत काम करतानाचा अनुभव. लक्ष्मीकांत बरोबर काय सांगू यार. लक्ष्मीकांत म्हणजे म्हटलं की मी इमोशनल होतो, रडायला लागतो. कारण का असा माणूस भेटणं हे खरंच मला खूपच, मी खूप नाटकं केली त्याच्याबरोबर. खूप इतका हॅपी गो लकी ज्याने मला शिकवलं नाटकामध्ये काय करायला पाहिजे. आम्हा सगळ्यांनाच म्हणजे आज तुम्ही भरत जाधव असेल, प्रशांत दामले असतील, हे सगळे लोक त्याची कमर्शियल फॉलो करतात. त्याने सगळी कमर्शियल्स गणितं आणली, मोठं केलं स्वतःला, नटांना सगळ्यांनाच मोठं केलं त्याने. त्यामुळे तो ग्रेट माणूस काय सांगू त्याला त्याच्याबद्दल. आजही म्हणजे त्याची आठवण आली की एकदम ह्या त्रास होतो थोडक्यात सांगायचं तर. कारण का आज तो असता तर खूप खूप मस्त माणूस होता. म्हणजे आम्ही तर प्रत्येक क्षणाचे साक्षीदार आहोत त्याच्या. मी असेल, विजय कदम असेल, विनय येडेकर असेल, विजय पाटकर असेल, हे आम्ही सगळे शेवटपर्यंत यावर होतो. आणि खूप म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, त्याने केलेले आमच्या बरोबरीने, म्हणजे मी त्यावर टिळक काठी प्रेमात पडली, खूप नाटकं केली, म्हणजे बिघडले स्वर्गाचे द्वार केलं, सॉरी म्हणजे रंगीत संगीत उचल मांगडी हे नाटक केलं. ही नाटकं सगळी करत असताना जेव्हा फिल्म्स करायला लागलो त्यावेळी मी त्यावर पहिलं काम केलं होतं, तुझ्यापासून करमेना हे पहिली फिल्म. ही पहिल्या फिल्म नंतर जे त्याच्याकडे ज्या फिल्म आल्या त्या फिल्म लेखकांनी वाचलं, त्यांच्याकडे वाचन केलं दिग्दर्शकांनी, त्याला फिल्म आवडली की तो ठरवायचा हा रोल जयवंत वाडकर करणार, हा रोल विजय पाटकर करणार, हा रोल विजय कदम ठरवायचा. आणि तो नंतर सांगायचा आता बाकीचे रोल तुम्ही बघा, तुम्ही कोणाला घ्यायचं ते आणा, पण हे रोल हे करणार, बस फिक्स. त्यामुळे त्याच्या प्रत्येक फिल्ममध्ये आम्ही होतो. आणि का आमच्या सगळ्यांचं ट्युनिंग इतकं छान जमलं होतं ना त्याच्याबरोबर, त्यामुळे ग्रेट. आणि इतका हजरजबाबी, इतका म्हणजे त्याला काय सुचायचं माहिती नाही त्याच्या त्याच्या त्याला जे दिलं होतं देवानं, हजरजबाबीपणा आणि इमिजिएट सुचणं ती क्षण, तो ग्रेट होता. म्हणजे माझ्या उचल बांगडीमध्ये मी, मला आठवतं की एकदा त्यांनी आम्ही असे यमदूत म्हणून यायचो, मी आणि विजय पाटकर असं कर्टन असं, तर कर्टन बाजूला केलं की आम्ही यायचो, म्हणजे स्वर्गातून आम्ही आलो त्याला घ्यायला घेऊन जायला. आणि आलो ना आलो की मग ते एकदा त्याने काय केलं, आम्ही जसं आम्हाला रिदम होता ते 1 2 3 असं रिदममध्ये आम्ही यायचो आणि असे उभे राहायचो आणि आमचे डायलॉग व्हायचे. तर त्याने एकदा काय केलं, आम्ही उघडे असायचो, त्याने माझ्या असं अंगाला असं केलं आणि असं इथे लावलं, इथे काळा टीका आला होता, त्याने आधीच हाताला काळं लावून ठेवलं होतं. हे किती हुशार होता बघा तुम्ही, एवढा बंपर लाफ्टर ना की माझ्या अंगाला इकडे करून काळा इकडे टीका लागणं. त्यामुळे हे सुचणं त्याला ते प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. हॅट्स ऑफ लक्ष्मीकांत बेर्डेला. आणि